ईएमपीएससी कट्टा चॅनल चे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल ऐकॉन दाबाला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमनाथ गावटे स्पर्धाग्रामच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज आपण टॉपिक घेतलेला मित्रांनो ज्या टॉपिकचं नाव आहे क्वेश्चन टॅग प्रत्येक एक्झाम मध्ये जर आपण बघितलं प्रत्येक प्रश्नपत्रिका जर बघितलं तर आपण क्वेश्चन टॅग वरती एक किंवा दोन प्रश्न हमकास विचारले जातात आणि म्हणून करीत आज आपण टॉपिकला पूर्णत्व आणण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये परिपूर्ण टॉपिक कसा होईल याचा विचार आपण केलेला आहे आणि त्याच्यासाठी प्रश्नांच्या मा माध्यमातून आपण टॉपिककडे गेलेलो आहोत टॉपिक घेत असताना क्वेश्चन टॅग म्हणजे नेमकं काय आणि का प्रिव्हियस इयरमध्ये त्याच्यावरती कशा पद्धतीनं आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत याचा विचार आपण या टॉपिकमध्ये केलेला आहे जाऊया प्रत्यक्ष टॉपिककडं बघा टॉपिकचं नाव आहे क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग म्हणजे काय क्वेश्चन टॅग म्हणजे इट इज अ शॉर्ट इंट्रागेटिव्ह क्लॉज क्लॉज म्हणजे काय तर उपवाक्य क्लॉच्या शब्दाचा अर्थ काय आहे उपवाक्य म्हणजे काय बघा वाक्याच्या शेवटी विचारलेला एक संक्षिप्त प्रश्न असतो तेव्हा त्याला आपण क्वेश्चन टॅग म्हणतो ओके बघा पुढं क्वेश्चन टॅग आर शॉर्ट इंट्रॉगेटिव्ह क्लॉजेस एक शॉर्ट इंट्रॉगेटिव्ह उपवाक्य असतं आणि ते कशासाठी विचारलं जातं आस्किंग फॉर कन्फर्मेशन म्हणजे दिलेल्या विधानाला पुष्टी मिळवण्यासाठी काय केला जातो क्वेश्चन टॅग केला जातो मूळ वाक्याला जोडून विचारलेला एक शॉर्ट इंट्रॉगेटिव्ह क्लॉज म्हणजेच क्वेश्चन टॅग होय ओके बघा एक्सपेक्टिंग अॅन्सर काय असतं येस किंवा नो म्हणजे अपेक्षित उत्तर एकतर होय असतं किंवा नाही असतं म्हणजे ज्याला आपण येस किंवा नो असं अपेक्षित उत्तर असतं ओके मूळ वाक्य दिलं जातं आणि मूळ वाक्य पुढं कन्फर्मेशन मिळवण्यासाठी यस किंवा नो अँसर मिळवण्यासाठी जो प्रश्न विचारला जातो त्यालाच मित्रांनो क्वेश्चन टॅग असं म्हटलं जातं ओके okay? चला पुढे जाऊयात आता पा प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला टॉपिककडे जाणं गरजेचं आहे आता प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना प्रश्न हा क्वेश्चन टॅगवरचा असला तरी विचारण्याची जी, जी पद्धत आहे मित्रांनो थोडीशी चेंज होते बाकी जास्त काही बदल होत नाही आपल्याला चांगलं माहिती आहे की ग्रामर हे चेंज होत नाही ग्रामर डझन चेंज परंतु विचारण्याच्या पद्धती अनेक प्रकारे आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो कारण आयोग आपल्यासाठी देव आहे आणि म्हणून आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत त्या माध्यमातून आपण टॉपिक शिकू शकतो इव्हन इथून पुढे कुठल्याही परीक्षेमध्ये जरी क्वेश्चन टॅगवरती प्रश्न विचारला तरी तो चुकता कामाने चुकणार नाही याची बरोबर हमी मित्रांनी तुम्हाला देऊ शकतो टॉपिकच्या माध्यमातून त्यामुळे तुम्हाला टॉपिक शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे बघा टॉपिक काय आहे या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर करूयात बघा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न कधीचा आहे राज्यसेवा दोन हजार वीसला ला प्रश्न विचारला हाच प्रश्न मित्रांनो बरोबर गट ब ला म्हणजे ग्रुप बी ला दोन हजार एकोणीसला ला प्रश्न होता लक्षात ठेवा जो प्रश्न राज्यसेवा दोन हजार वीस ला विचारलेला आहे तोच प्रश्न काय केलाय दोन हजार एकोणीसच्या कंबाईनला विचारला गेला होता ग्रुप बी ला विचारला गेला होता जसाच तसा आणि म्हणून मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की प्रश्नांचं रिपीडेशन होतं मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं जवळजवळ कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं रिपीटेशन होत असतं आणि म्हणून करिता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि त्याच्या एक टॉपिक म्हणजे एक क्वेश्चन म्हणजे एक टॉपिक असतो आणि म्हणून प्रश्नाच्या माध्यमातून संकल्पना क्लिअर करण्याची आपल्याला खूप मोठी संधी असते आणि म्हणून त्याचसाठी आपण काय करतो प्रश्नाच्या माध्यमातून टॉपिक घेत आलेलो आहोत आणि आता सुद्धा आपण आज हा टॉपिक जवळजवळ इथून पुढे सांगतो नव्याण्णव टक्के प्रश्न हे तुमचे काय होणार नाही इथून पुढे चुकणार नाही एक टक्का फक्त तुमच्यावर अवलंबून आहे नव्याण्णव टक्के तुम्हाला आम्ही देतो की इथून पुढे तुमचे क्वेश्चन टॅगचे प्रश्न चुकणार नाही त्यामुळे टॉपिककडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे ओके चला बघा पॉईंट आहे काय नन ऑफ अस न्यू दे न्यू द वे आता वाक्यामध्ये येत असताना पहिला मुद्दा लक्षात ठेवा क्वेश्चन टॅगचं वाक्य सोडवताना काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे पहिला आपल्याला वाक्याचा सब्जेक्ट ओळखता येणं गरजेचं आहे आणि म्हणून नन ऑफ अस हा वाक्याचा मूळ वाक्याचा सब्जेक्ट आहे ओके okay? सब्जेक्ट नंतर आपल्याला वर्ब ओळखता येणं गरजेचं आहे आणि म्हणून इथं वर्ब कोण आहे तर न्यू ए वर्ब आहे न्यू ए वर्ब आहे आणि वाक्यातला ऑब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट झाला आणि हे वर्ब झालं आता सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही संकल्पना आपल्याला कळाली म्हणजे वाक्यातलं सब्जेक्ट कळला पाहिजे वाक्यातलं वर्ब कळलं पाहिजे आता पहा इथं वर्ब म्हणलं की हे व्ही टू आहे व्ही टू म्हणलं की काय क्रियापदाचा दुसरा फॉर्म आहे आणि दुसरा फॉर्मचा वाक्याचा काळ असतो पास्ट एकटंच क्रियापद आलं म्हणून वाक्याचा काळ असतो सिंपल पास्ट वाक्याचा काळ कुठला आला सिम्पल पास्ट टेन्स आला ह्या बेसिक नॉलेज आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आता वाक्यात सुरुवात न न झाली मग मूळ वाक्याचा सब्जेक्ट बघितला वर्ग बघितलं वाक्याचा काळ हा सिम्पल पास्ट टेन्स आहे आता दुसरा मुद्दा लक्षात ठेवा क्वेश्चन टॅग होत असताना नेहमी क्वेश्चन टॅग हेल्पिंग वर्कचाच होतो वाक्यात हेल्पिंग वर्क घेणं गरजेचं असतं असलं तर आपण तेच घेतो नसेल तर आपल्याला योग्य ते हेल्पिंग वर्क घ्यावं लागतं आणि म्हणून पहा नीव हे व्ही टू आल्यामुळे क्रियापदाचा दुसरा फॉर्म आल्यामुळे आपल्याला हेल्पिंग वर्ब आपण डू डीड पैकी योग्य ते घ्यावं लागतं डीड मधून व्ही टू मधून आपण डीड घेतो जर इथं नोज असला असतं तर यस सफिक्स लागल्यामुळे सिंपल प्रेझेंटेन्स असला असता आणि सिंपल प्रेझेंटमध्ये डू स्वरूप हे डज आहे मित्रांनो यस सपिक्स लागलेले सगळे क्रियापद हे सिंग्युलर आहेत आणि त्यांचा काळ हा प्रेझेंट प्रेझेंटेन्स आहे ओके चला मेन मध्ये इथं विटू आलेला आहे म्हणून आपल्याला हेल्पिंग वर काय घ्यावं लागेल डीड घ्यावं लागेल डीड घेतलंय खाली नो शिल्लक राहतं तो मुद्दा सोडा क्वेश्चन टॅग मध्ये त्याची गरज नाही आता पहा इथं डीड आलंय आता डीड आलं याचा अर्थ आपल्याला हेल्पिंग वर कुठला घ्यायचं ते कळलंय दुसरा मुद्दा इथं वाक्याचा सब्जेक्ट हा नन ऑफ अस आहे नन हा निगेटिव्ह वर्ड आहे नन काय झाला निगेटिव्ह वर्ड झाला आता निगेटिव्ह जर वर्ड असेल मैं हो तर क्वेश्चन टॅगचा काय नियम आहे क्वेश्चन टॅगचं वाक्य आहे असं आपण घेतो आणि वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करतो आणि वाक्यामध्ये नकारार्थक शब्द असेल तर क्वेश्चन टॅग आपण होकारार्थी करतो याचा अर्थ न नासल्यामुळे क्वेश्चन टॅग होकारार्थी होणार आहे आणि म्हणून नकारार्थी आन्सर येणार नाही न नाचल्यामुळे वाक्यामध्ये ओके आणि मग मुद्दा लक्षात ठेवा नकारार्थी ऑप्शन असणार आहे बघा डी डंट आहे आणि इकडं डिड नन ऑपस म्हणजे आया असं घेतलं हे दोन ऑप्शन कधीच येणार नाहीत अशा ऑप्शनकडे जात असताना आपल्याला वेळ वाचवायचा आहे बिकॉज स्पीड विथ अॅक्युरेसी इक्वल टू सक्सेस असतं सो वी मस्ट अंडरस्टँड हाउ टू सॉल्व क्वेश्चन बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅट हाऊ कॅन वी सॉल्व दॅट क्वेश्चन इन मिनिमम टाइम कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला क्वेश्चन कसा सोडवता येईल याचा आपल्याला विचार नक्की करावा लागतो आणि म्हणून ऑप्शन कट झाले दोन ऑप्शन कट झाले आता दुसरा मुद्दा लक्षात ठेवा एकतर बरोबर दोन ऑप्शन कट झाले इथं डीड नंतर नन आहे असं घेतलंय ओके okay? आता दुसरी एक माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं क्वेश्चन टॅग मध्ये सब्जेक्ट हा नन ऑफ अस आलेला आहे आता नन ऑफ अस आल्या कारणाने इथं ऑपच्या पुढं अस आलं अस ही उई ची केस आहे कोणाची ऑब्जेक्टिव केस आहे तर वीची उईची ऑब्जेक्टिव केस आहे उईचं काय असतं असतं म्हणून क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट आता ये वाक्य इथं घेताना क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट घेताना नेहमी सब्जेक्टिव केसच पाहिजे प्रोणाऊनशी आणि म्हणून इथं ऐवजी उई पाहिजे जर वाक्याचा करता न अस असेल सम ऑप असेल सम ऑफ देम असेल न ऑफ देम असेल न अस असेल तर त्याच्या पुढे असे च देईल ठेवा हिमच हिल हरच सील ओके ते पुढे अजून विश्लेषणामध्ये आपल्याला येणार आहे आणि म्हणून इथं काय पाहिजे तर डीडला डीड क्वेश्चन टॅग नकारार्थी ना होणार नाही आयास घ्यायचं म्हणून इथं डीड राहील आणि डीड नंतर आपल्याला जे प्रोनाऊन घ्यायचंय असं काय होईल मित्रांनो वी होईल लक्षात ठेवा ओके या दोन गोष्टीवरती आपल्याला काय सुटला इथं प्रश्न सुटला आणि शेवटी क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क का द्यायचा क्वेश्चन मार्क का द्यायचा याचं थोडंसं लक्ष द्या मित्रांनो वाक्यामध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब आहे हेल्पिंग वर्ब नंतर वी हा सब्जेक्ट आहे काय आहे सब्जेक्ट आहे आणि हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट असेल की शेवटी क्वेश्चन मार्क असतो याला म्हणायचं इंट्रॉगेटिव्ह पॅटर्न याला काय म्हणतो आपण इंट्रॉगेटिव्ह पॅटर्न म्हणतो इंट्रॉगेटिव्ह पॅटर्न म्हणजे काय तर प्रश्नार्थक वाक्य रचना आहे त्यातला येस नो क्वेश्चन आपल्याला म्हणता येईल काय म्हणता येईल नो क्वेश्चन आणि म्हणून करिता क्वेश्चन टॅगला शॉर्ट इंट्रॉगेटिव्ह क्लॉज म्हटलंय काय म्हणलंय शॉर्ट इंट्रॉगेटिव्ह क्लॉज म्हणलंय जो की समोरच्या व्यक्तीकडून कन्फर्मेशन मिळवण्यासाठी घेतला जातो आणि ते कन्फर्मेशन एकतर यस असतं किंवा नो असतं बाकी आन्सर द्यायची गरज नाही कारण का एसनोच एसनो क्वेश्चनचं उत्तर हे यस किंवा नोच असतं मित्रांनो टॉपिकचा पर्पज कळला पाहिजे टॉपिक काय आहे ते सखोलपणे आपल्याला कळलं पाहिजे त्याचा जितक्या पद्धतीनं आपल्याला विचार करता येईल त्या गोष्टी आपण विचार करूयात ओके चला आणि म्हणून आपल्या अॅन्सर सापडलेलं मित्रांनो काय बी नंबर अँसर म्हणजे वाक्यामध्ये आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत सब ऑप्शन सब ऑप्शनमध्ये आपल्याला काय बघावं लागेल तीन नंबरचा ऑप्शन बी ओनली ओके असं अँसर येणार नाही म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये इथं आपण विश्लेषणामध्ये जास्त विचार करतोय पण क्वेश्चन कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा या गोष्टीचा अंदाज सुद्धा तुम्हाला या गोष्टीमुळे येणार आहे आता हा प्रश्न कसा आला हे कळलं राज्यसेवेला विचारला आणि काय विचारला गट बळला गट दोन हजार एकोणीसला जो प्रश्न होता तो जसा तसा प्रश्न कुठे विचारला राज्यसेवा दोन हजार वीस ला विचारलेला आहे आणि म्हणून एकदा टॉपिक जर डेव्हलप झाला व्यवस्थित समजलं तर कुठल्याही परीक्षेमध्ये रिपीटेशन होऊ द्या किंवा न होऊ द्या त्या टॉपिकवरचा आपल्याला प्रश्न सुटला पाहिजे ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवा आणि म्हणून व्यवस्थित स्लो अँड स्टडी आपण जाऊयात परंतु टॉपिक शंभर टक्के कळला पाहिजे इथून पुढे अडचण नको टॉपिकची आता बघूया प्रश्नाचं काय विश्लेषण बरोबर कशा पद्धतीने करता येईल इथं काय घेतलंय हाच प्रश्न विचारला एसटीआय दोन 2016 हजार सोळाला कसा विचारला बघा जो प्रश्न इथं नन ऑफ बरोबर अस न्यू द वे हाच प्रश्न इथं नन ऑप अस न्यू द वे हा प्रश्न विचारला एसटीआय दोन हजार सोळाला सेम मित्रांनो म्हणजे जो प्रश्न टी आय सोळाला विचारला तोच प्रश्न ग्रुप बी ला दोन हजार एकोणीसला विचारला आणि तोच प्रश्न दोन हजार वीस च्या राज्यसभेला विचारला याचा अर्थ बघा आयोग आपल्याला काय जास्त या गोष्टी त्रास देत नाही लक्षात ठेवा परंतु आपण त्या गोष्टी पद्धतीनं अभ्यास केला गेला पाहिजे नुसतं प्रश्न प्रश्न करून चालत नाही नुसतं कंटेंट कंटेंट करून चालत नाही दोन्हीचा सुवर्णमध्ये आपल्याला साधणं गरजेचं आहे आणि म्हणून लक्षात ठेवा नस निय आता सगळं विश्लेषण आपण बघितलेलं आहे प्रश्न विचारण्याची पद्धत फक्त अँसरमध्ये काय केलं बघा वन ऑफ द करेक्ट करेक्ट इनकरेक्ट कडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आपण खूप अभ्यास करतो पण इथं थोडासा घाई गा, गोंधळ करतो आपण ते करता कामा ती होता कामा नाही आणि म्हणून इथं क्वेश्चन टॅग फोर रिस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबो दिलेल्या क्वेश्चन टॅग मग वाक्य आयास येतं आयोग आपल्याला शिकवतं कसा अभ्यास करायचा कसे प्रश्न सोडवायचे वाक्य आयास घ्यायचं वाक्य नकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल म्हणजे जवळजवळ हे सगळे ऑप्शन कटलेले आहेत ऑप्शन सुद्धा बरोबर कशा पद्धतीने विचारले बघा तिकडल्या पद्धतीनं काही बदल केला थोडासा ओके हा मुद्दा लक्षात ठेवा म्हणून क्वेश्चन एवढं जरी माहीत असेल हा निगेटिव्ह वर्ड आहे एवढं जरी आपल्याला माहीत असेल तरी हा प्रश्न आपल्याला सुटला पाहिजे कारण निगेटिव्ह वाक्याचा क्वेश्चन त्या हा होकारार्थी होणार आहे अफॉर्मेटिव्ह होणार आहे म्हणून अफॉर्मेटिव्ह असणार एकच ऑप्शन आहे म्हणून अन्सर नंबर एक आपलं सुटलेला आहे मित्रांनो चला म्हणजे यात जास्त वेळ नको हे ना म्हणजे या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे प्रश्न सुटला म्हणजे तीन वेळेस एकच प्रश्न विचारलेला आयोगाने म्हणजे उद्या विचार विचारणार नाही तर असं पण नाही होऊ शकत ओके चला अशा पद्धतीचा पुढं प्रश्न आला तर काय करायचं याचा विचार आपण करूया बरोबर या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण होता न न पस होता वर्ब कोण होतं वाक्यामध्ये वर्ब न्यू होतं आणि त्या न्यूचा काळ सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय तर साधा भूतकाळ होता ज्या साध्या काळामध्ये नेहमी काय असतं एकच क्रियापद असतं एकच क्रियापद असलं की नेहमी साधा काळ असतो मग ते कुठलंही क्रियापद असू द्या ओके म्हणजे साधा काळ कुठलाही असू द्या चारीपैकी तिन्हीपैकी पैकी आता सेंटेन्स कसं होतं निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय तर दिलेलं वाक्य हे नाकारार्थी होतं वाक्य हे दिलेलं नकारार्थी आहे म्हणजे मूळ वाक्यातलं आपल्याला सब्जेक्ट कळला पाहिजे मूळ वाक्यातलं वर्ब आपल्याला कळलं पाहिजे वर्बचं आपल्याला टेन्स कळला पाहिजे आणि सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एवढं कळलं पाहिजे मित्रांनो म्हणजे एवढे जर गोष्टी तुमच्या लक्षात आल्या या खूप पी पॉइंट आहेत या गोष्टीकडे क्वेश्चन टॅक सोडवत असताना आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल लक्षात घ्या कारण का तर या गोष्टी बेसिक आहेत ये सब्जेक्ट कळला पाहिजे वर्क कळलं पाहिजे टेन्स कळलं पाहिजे आणि सेंटेन्स कुठल्या प्रकारचं आहे हे जर आपल्याला समजलं तर एवढ्यावरतीच बघा यातल्या दोन पॉईंटवरती कधी प्रश्न सुटेल कधी एकाच पॉईंटवरती प्रश्न सुटेल लक्षात ठेवा जास्त बघण्याची गरज पडणार नाही परंतु वाक्य बघत वा असताना इथून पुढे या चार पॉईंटवरती काळजीपूर्वक लक्ष द्या ओके चला ओके निगेटिव्ह आहे का अफर्मेटिव्ह मग कुठला वर्ड आलाय काय अफर्मेटिव सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह टॅग होतो लक्षात ठेवा वाक्य जर होकारार्थी असेल अफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह घ्यायचा इकडं जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग काय घ्यायचा अफॉर्मेटिव्ह घ्यायचा ओके हा मुद्दा मी नोट डाऊन करत चला चला पुढे जाऊयात नन ऑफ अस सम ऑफ अस ऑल ऑफ देम नन ऑफ यू वन ऑफ अस एव्हरी वन ऑफ देम इत्यादी वाक्याचा सब्जेक्ट म्हणून जर आले तर क्वेश्चन टॅग करता बरोबर ऑफच्या पुढे येणाऱ्या प्रोनाऊनची सब्जेक्टिव्ह केस घ्यायची समजण्यासाठी दिले ऑफ येतं ना ऑफच्या पुढे काय येते नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस यायला लागली बाकीच पाठ करायची गरज नाही न ना आप काही येऊ द्या मागं सम ऑप येऊ द्या काही येऊ द्या अस आलं तर काय घ्यायचं आपण वी घ्यायचं देम आलं तर काय घ्यावं लागेल मित्रांनो दे घ्यावं लागेल ओके यू आलं तर काय घ्यायचं यू ची सब्जेक्टिव्ह केस सुद्धा यूच आहे असा आलं तर आत्ता सांगितलंय आणि म्हणून बरोबर या गोष्टी लक्षात ठेवा कुठल्या वाक्याचं काय करायचंय ओके चला हे आय एम पी चार पॉईंट आणि इथून पुढं कधीही क्वेश्चन त्यावरती प्रश्न विचारला तर हे वर्ड आहेत का बघा अशा पद्धतीनं सब्जेक्ट आला तर कधीही चुकायचं नाही शंभर टक्के आन्सर सुटलं पाहिजे हा मुद्दा लक्षात ठेवा आणि मग आपण पुढे जाऊयात आता ओके चला हे कळलं आपल्याला आता दुसऱ्या प्रकारचा प्रश्न बघा राज्यसेवा दोन हजार एकोणीसला प्रश्न विचारलाय काय प्रश्न विचारलाय बघा आपण एक प्रश्न बघितला पण पॉईंट किती क्लिअर झाले पहा क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्हचा निगेटिव्ह होतो क्वेश्चन टॅग म्हणजे काय कळलं आपल्याला अफॉर्मेटिव्ह निगेटिव्ह कशा पद्धतीने येतं आणि वाक्याचा सब्जेक्ट नन ऑफ सम ऑफ असल्यानंतर काय करायचं या गोष्टीचा अंदाज आपल्याला आला म्हणजे क्वेश्चन टॅगमधले काही गोष्टी आपल्याला शंभर टक्के फिट झाल्या याच्या पली प्रश्न येणार नाही त्या पॉईंटवरती चला पुढं चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग योग्य क्वेश्चन टॅग निवडायचा आहे आता पहा यू आता इथं डी आला याचा अर्थ काय वूड असतो काय असतो यू वूड यू वूड अदर गो वूड आणि उडच्या पुढे कोण आहे वीवन आले गो कारण वूड हे मोडल ऑक्झ्युलरी आहे मोडल ऍक्झ्युलरी आहे मोडल ऑक्झ्युलरी नंतर क्रियापदाचा पहिला फॉर्म असतो मोडल ऑक्झ्युअरी वाक्यामध्ये फक्त हेल्पिंग वरच काम करतं आणि म्हणून हेल्पिंगवर वाक्यामध्ये आलेलं आहे उड वाक्य होकार अर्थी क्वेश्चन टॅग नकार होणार आहे म्हणजे याचा अर्थ होकार आरती असणारं वाक्य की त्यात कुठलंच वाक्य नाही आता वाक्यामध्ये इथं बरोबर हॅड असलं हॅड कधीच येणार नाही बेसिक नॉलेज हॅड है, असलं असतं असल तर हॅडच्या पुढे इथं व्हित्री असलं असतं लक्षात ठेवा कारण हॅड टुहावच्या पुढं जर वाक्यात टुहावच हेल्पिंग वर तुम्ही घेता आणि पुढं मेन वर्ब घेताय तर मेन वर्ब हे वित्रीमध्ये असणार आहे तिसऱ्या फॉर्ममध्ये असणार आहे याचा अर्थ बरोबर इथं गो आहे इकडे हॅवचं रूप कुठलंच येणार नाही म्हणजे आपल्याला बरोबर हा ऑप्शन कटणार आहे आपला ओके लक्षात ठेवा आता दुसरा मुद्दा वाक्यात मोडं लागुलरी आहे तेच घ्यायचं आहे वाक्यात मोडं लागजुरी नसताना बरोबर आपण डू डस डीड जे काय ते घेऊ शकतो लक्षात ठेवा आणि म्हणून इथं डझंट आणि डोंटचा कसलाच प्रश्न उरत नाही डंट आणि डझनचा कसाच प्रश्न उजरत नाही ओके हि तर आलं असलं तर बरोबर यू आणि याच्या पुढं बरोबर यू च्या पुढं तर डझन कधीच येत नाही कारण प्ल्युरल सब्जेक्ट आहे म्हणजे लक्षात ठेवा माझी कळकळीची विनंती आहे एव्हरी टॉप इज डिपेंड्स वनदर मित्रांनो सगळे टॉपिक हे एकमेकावरती काय असतात कन कन्स्ट्रक्ट झालेले असतात एकमेकावरती अवलंबून असतात एव्हरी टॉप इज डिपेंड्स वन अणदर आणि म्हणून करिता प्रत्येक पॉईंटचा प्रत्येक कन्सेप्टचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होत असतो लक्षात ठेवा प्रश्न येऊ द्या एखाद्या पॉईंटवरती किंवा न येऊ द्या पण त्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एकत्र माहीत झाल्या तर, तर बरोबर टॉपिक प्रश्न सुटायला काहीच वेळ लागत नाही कुठला तरी सेन्स आपल्याला वापरता आला पाहिजे आता जाऊया पुढं आणि म्हणून उत्तर आपलं सुटलं वुडंट यू ओके शेवटी जो क्वेश्चन टॅग आलेला आहे तो क्वेश्चन मार्क येणार आहे लक्षात आलं मित्रांनो चला म्हणजे अशा पद्धतीनं जायचंय डझंट येऊ शकत नाही हॅड येऊ शकत नाही का तर पुढे वित्री नाही ओके okay, हा मुद्दा झाला डिडंट पण येऊ शकत नाही इथं डिट घेतलंय का नाही आलेलं वाक्यात या गोष्टी कळणं खूप गरजेचं आहे ओके okay, चला पुढं सेंटेन्स बरोबर अफर्मेटिव्ह आहे हेल्पिंग वर्ड बरोबर अपस्टॉपीडी म्हणजे उड आलेला आहे सब्जेक्ट यू आहे क्वेश्चन टॅग ओडंटिव्ह झालाय ओके okay, चला एवढं क्लिअर लक्षात ठेवा प्रश्नात काय सांगतो या गोष्टीचा सा थोडासा विचार करा शंभर टक्के फायदा होणार आहे मित्रांनो ओके चला काही गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत आता बघा पुढचा प्रश्न आणखी घेतला राज्यसेवा दोन हजार एकोणीसला प्रश्न आलेला आहे काय प्रश्न आहे बघा चूज द करेक्ट सेंटेन्स आता करेक्ट विचारलंय ना लगेच पॉईंट आउट झालं करेक्टच शोधायचे हो ना खाली आपल्याला आता पा स्किअर्सली एनी वन टर्न अप आणि पुढे दिलं डिडन दे आता स्किअर्सली दिले वाक्यामध्ये डीड दे दिले पुढे स्किअर्सली आता स्किअर्सलीकडे पॉइंट आऊट करायचं कारण हा निगेटिव्ह सेन्सिंग वर्ड आहे निगेटिव वर्ड आलाय याचा अर्थ सेंटेन्स आपलं कसं आहे नकारार्थी वाक्य आहे नकारार्थी शब्दाला क्वेश्चन त्या घोकारार्थी पाहिजे आहे का आहे आता डीड कुठून घेतलं डीड कुठून घेतला तर वाक्यातला सब्जेक्ट बघा एनी वन आहे कोण आहे एनी वन टर्न अप रेझल वर्ब आलेला आहे आता टर्न अप याच्यामध्ये टर्न ईडी लागले म्हणजे हा वि टू आहे डस तर नाही येणार बरोबर वी टू आला वी टूचा चा काय हेल्पिंग वर कोण घेतो आपण डीड घेतो पाठीमागं पण बघितलं जसं न्यू मधून घेतलं होतं ओके आता पा आणि म्हणून डीड आणि दे आता दे कशामुळं जर वाक्याचा करता एनी वन सम वन एनी बडी सम बडी नो बडी समवन असेल तर क्वेश्चन टॅगचा करता हा नेहमी दे घ्यायचा विश्लेषणामध्ये दिलंय तुम्ही तिथं राईट डाऊन पण करू शकता आता पा आणि म्हणून इथं बरोबर दे कोणासाठी कुणासाठी वनसाठी घेतलंय ओके एनी वन साठी घेतलं इथं वी टू मधून काय घेतलं डीड घेतलं आणि इथं एनी वन मधून काय घे एनी वनसाठी काय घेतलं दे घेतलं आणि स्किअरसले असल्यामुळे वाक्य हो करारती केलं पहिलं वाक्य बरोबर आहे मग आता पर्याय कसं जायचं आहे तर आपल्याला करेक्ट ए करेक्ट असणारा ऑप्शन आपल्याला घ्यावाच लागेल ए करेक्ट ज्याच्यात ए नाही तो ऑप्शन घ्यायचा नाही बरोबर म्हणजे फक्त बी करेक्ट दिलंय हा ऑप्शन कधीच येणार नाही लक्षात ठेवा आता काय म्हणलं ए करेक्ट आहे ना इथं म्हणलं इन करेक्ट म्हणजे चार नंबर ऑप्शन पण कधीच घ्यायचा नाही समजा तुम्हाला खालच्या वाक्याचं काहीच कळलं नाही तरी सुद्धा आपल्याला दोन ऑप्शन तरी कट करता आले पाहिजेत एलिमिनेट करता आले पाहिजे आणि म्हणून हे एलिमिनेशन आपल्या लक्षात येण्यासाठी कंटेंट पण माहीत असणं गरजेचं उगच पर्याय आपण पर नाही कट करू शकत है ना आता बघा स्केअर्सली नो वन बरोबर टर्नड अप आता इथं स्किअर्सली आलंय आणि न वन पण आले म्हणजे निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह आलं इथं आणि वाक्याचं अर्थाच्या दृष्टीनं वाक्य आणि हे क्वेश्चन टॅग पण नाही हा क्वेश्चन टॅग सुद्धा नाही म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे ओके डबल नकारार्थी आलंय काय बरोबर सर्व पद्धतीनं वाक्य चुकीचं आहे आणि म्हणून बी करेक्ट असणारा ऑप्शन येणार नाही म्हणजे फक्त ए करेक्ट असणारा ऑप्शन येईल याचा अर्थ हे उत्तर सापडलं ओके चला आणि खाल ह्याचं काहीच नाही कळलं तर या दोन्हीपैकी अन्सर तुम्ही लिहिणार आहे ओके हा मुद्दा लक्षात ठेवा आणि म्हणून या गोष्टी आहेत आता बघूया या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला काय शिकता येईल बघा सेंटेन्स निगेटिव्ह आहे निगेटिव वर्ड्स कुठले आहेत बघा निगेटिव्ह वर्ड कुठले आहेत लक्षात ठेवा स्किअर्सली सेल्डम नायदर नथिंग फ्यू मुद्दा लक्षात ठेवा फ्यू लिटल लक्षात ठेवा हार्डली बरोबर रियरली ओके हे जे शब्द आहेत हे निगेटिव्ह सेन्सिंग वर्ड आहेत नकारार शब्द आहेत क्वेश्चन टॅग यांचा होकार आरती करायचा क्वेश्चन टॅग काय करायचा यांचा होकार आरती क्वेश्चन टॅग करायचा हा मुद्दा लक्षात ठेवा आणि म्हणून बरोबर सब्जेक्ट कोणा एनिवन आहे क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट म्हणून पुढील इंडेफिनेट प्रोनाउन म्हणजे काय अनिश्चित सर्वनामे काय अनिश्चित सर्वनामे पुढील अनिश्चित सर्वनामे जर आली तर काय करायचं लक्षात ठेवा क्वेश्चन टॅगचा करता काय घ्यायचा आहे दे घ्यायचा हा मुद्दा लक्षात ठेवा काय घ्यायचा आहे दे घ्यायचा आहे आणि म्हणून इथं क्वेश्चन टॅगचा करता दे इथून पुढे कधीही या पॉईंटवरती प्रश्न आला तरी तुम्हाला शंभर टक्के माहीत असणं गरजेचं आहे मी सांगतो खरंच ओके शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकतो की व्यवस्थित जर आपण याच गोष्टीकडे या लेसन जर तुम्ही व्यवस्थित बघितला तिथून पुढे क्वेश्चन टॅगवरचा मार्क जायचा प्रश्न सुद्धा निर्माण होणार नाही काही ना काही माझ्याकडून उमेद झालं तर या टॉपिकच्या माध्यमातून त्याला पूर्णत्व येत असतं मित्रांनो कारण का तर टॉपिक बरोबर प्रश्नामध्ये अशी संधी असते की आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो पण काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे आणि ती माहिती तुम्हाला इथे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पहा एव्हरीबडी समबडी बडी एनीबडी नो बडी एरी एव्हरी वन सम वन हे लक्षात ठेवा समवन वर काय आलंय टर्न बरोबर आले त्याचा अर्थ सिंपल पास्ट टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळे वी टू काय घेतला आपण वी टू मधून नेहमी डीड वाप घ्यायचंय वाक्यात डबल निगेटिव्ह वर्ड आला बी नंबर मध्ये आणि म्हणून वाक्य काय आहे मित्रांनो रॉंग आहे बी नंबर वाक्य आणि ए नंबर वाक्य चला दोन गोष्टी या टॉपिकमधून आपल्याला शिकायला मिळाल्या एक निगेटिव्ह वर्ड आहेत ते निगेटिव्ह वर्ड कुठले आहेत ते हे शंभर टक्के लक्षात ठेवा हेच येणार आहेत बदलणार नाहीत लक्षात आलं चला शंभर टक्के हेच राहणार उद्या बदलणार नाही ओके okay? आणि म्हणून पुढचं आणि हे जर वाक्याचा करता म्हणून आले इंडिय पेन्ट प्रोनाऊन तरी क्वेश्चन टॅगचा करता हा दे घ्यायचा हा बी मुद्दा कधीच बदलणार नाही म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना हे असल्यासारखं ह्याला कधीच चेंज होणार नाही म्हणून मित्रांनो एकदाच करायचं व्यवस्थित बस काम संपलं टॉपिक कळतंय ना कळतंय मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवत चला किंवा काही कमतरता राहते बरोबर ह्या तुम्ही सांगत चला त्या माध्यमातून आपल्याला काम करता येईल लक्षात आलं चला आणि तुमच्याबरोबर शंकाचं निरसन करण्याचा बरोबर जेवढा काय शक्य होईल तेवढा आपण प्रयत्न करूयात पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज करेक्ट क्वेश्चन टॅग करेक्ट विचारले आपल्याला ओके करेक्ट क्वेश्चन टॅग कधीचा प्रश्न हा वनसेवा दोन हजार अठरा चा क्वेश्चन आहे बघा आता दियर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हिनिंग दियर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इवनिंग इन द इव्हिनिंग आहे दियर हा वाक्याचा सब्जेक्ट आहे इज वर बाय अ लॉट ऑफ बरोबर काय आहे अ लॉट ऑफ हे डिटर्मिनरची फ्रेज आहे ही फ्रेज कोणाबद्दल माहिती सांगते ट्रॅफिकबद्दल माहिती सांगते अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ खूप ओके इन द इव्हिनिंग आता वाक्य बघा इज आले कुठं वाक्यात नॉट नाही म्हणजे वाक्य अफॉर्मेटिव्ह आहे पहिला मुद्दा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होणार आहे निगेटिव्ह वाक्यात हेल्पिंग वर कोण आहे ईज आहे वाक्यात टू बी ची मेन वर म्हणून काम करते लक्षात ठेवा बी इल एम एम इल इज इल आर इल वॉज इल वेअर इल प्यावची रूपंसुद्धा मेनवरून काम करते त्या प्रश्नाचं स्वरूप आपण पुढे घेतलेलं आहे जितकं टॉपिकला गरजेचं आहे त्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे वाक्यामध्ये सब्जेक्ट दिअर आहे मग एक शिकण्यासारखी गोष्ट सांगतो जर वाक्यामध्ये दिलेल्या वाक्याचा सब्जेक्ट हा दिअर असेल काय असेल दिअर असेल तर क्वेश्चन टॅगचा करता सुद्धा दिअरच घ्यायचा इथं तर दिले का बघूया आपण दिअर दिलेलं नाही ईट दिलंय ईट कुठून घेतलं काही माहिती नाही याचा अर्थ क्वेश्चन टॅग बरोबर चुकीचा दिलेला आहे म्हणजे लक्षात ठेवा पहिलं वाक्य बरोबर नाही सब ऑप्शन नाही त्यामुळे पर्याय आता आपल्याला थोडीशी चाचपणी करावं लागेल पहिलं तर नाही ईट कुठून घेतलं ओके नॉन लिव्हिंग थिंग एखादा सब्जेक्ट म्हणून दिला असतं तर आपण ईट घेऊ शकत होतो किंवा ईट दिला असतं तर इटच घेऊ शकत होतो परंतु इथं दियर दिलंय दियर सब्जेक्ट काय करायचं इथं दियरच घेतलं असतं बरोबर इजंट दियर तर वाक्य बरोबर आलं असतं ओके okay? पहिलं वाक्य चूक आहे सेकर विल नॉट सेकर विल नॉट बी वर्ब हे हिअर सुन ओके okay? चला हे ऍड आहे सून हे सुद्धा ऍड आहे ओके okay? चला दोन्ही ऍड आले आता विल नॉट सूनच्या वाक्याचा काळ शक्यतो फ्युचर टेन्स असतो हा मुद्दा लक्षात ठेवा आता इथं विल नॉट आले नॉट याचा अर्थ वाक्य निगेटिव्ह वा आहे पहिला मुद्दा लक्षात ठेवा क्वेश्चन त्या घोकारार्थी होणार आहे मग इथं नकारार्थी दिलाय वाक्य चुकीचं आहे पुढं बघायचं नाही आपल्याला पुढे जास्त बघण्याची गरज नाही इकडं इकडे आहे नको ते आपल्याला ओके क्वेश्चन टॅग काय पाहिजे होता विल पाहिजे होता विल शेखर नाही तर वील ही आता इथं शिकण्यासारखं काय का ही का घेतलं तुम्ही म्हणाल शिका का घेतलं नाही सर तर लक्षात ठेवा क्वेश्चन टॅग मध्ये नेहमी लक्षात ठेवा नेहमी क्वेश्चन टॅगचा करता लक्षात ठेवा बरोबर नेहमी क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन टॅगचा करता करता म्हणजे काय सब्जेक्ट क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट काय असतो मित्रांनो तर क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट नेहमी प्रोनाऊन असतो किंवा बरोबर डीअर असतं टी एचआर म्हणजे त्यातच आलं क्वेश्चन टॅगचा करता नेहमी प्रोनाऊन असतं मित्रांनो दुसरं कोणी नसतं करता म्हणजे नौन क्वेश्चन टॅगचा करता म्हणून येत नाही नेहमी प्रोनाऊ असतो हा एक मुद्दा क्लिअर झाला लिहून काढू शकता नेहमी नेहमी क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट हा प्रोनाऊन असतो नाऊन नसतो आउट ओके पुढं पुढचं वाक्य बघा एट इज अ नाईस मॉर्निंग इट इज अ नाईस मॉर्निंग ओके सब्जेक्ट आला वर्ब आलं अ नाइस मॉर्निंग कॉम्प्लिमेंट आलं नाऊन फ्रेज आहे कॉम्प्लिमेंटचं काम करते है ना आता बघा हे कॉम्प्लिमेंट हे आहे हा वाक्याचा सब्जेक्ट आहे आता पा इजंट इट इथं येत असताना काम काय ईज आले वाक्य होकार आरती आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे क्वेश्चन टॅग नकारार्थी पाहिजे आहे का आहे हेल्पिंग वर्क नुसार वर्ब घेतलंय का पहा शंभर टक्के घेतलं ईजनुसार नकार आरती घेतलं इजंट घेतलंय काय अडचण नाही क्वेश्चन दिला वाक्य बरोबर आहे मग आता ऑप्शनमध्ये सब ऑप्शन आहेत का नाहीत ना मग लक्षात ठेवा चौथ्या पर्यायाकडे जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही परीक्षेमध्ये तिथं जाण्याची गरज नाही आन्सर क्लिक करा काम संपून जाईल ओके खाली बघायचं नाही आपल्याला स्पीड पण गरजेचं अॅक्युरेसी बरोबरच आता खालचं वाक्य इथं बघायला काय हरकत नाही लेट्स गो लेट्स गो आउट फॉर बरोबर डिनिंग शूड वी बरोबर आता बघा लेट्स गो आउट फॉर डिनिंग बरोबर शूड वी आणि मग लक्षात ठेवा इथं बरोबर येणारा शब्द आय एन जे आलाय बरोबर हे इथं फॉरच्या प्रिपोशनच्या पुढे आलेलं झेरन ते काय आहे आहे बरोबर लक्षात ठेवा गेलं पाहिजे आणि म्हणून इथं शूड उई घेताना का घेतलं शूड उई बरोबर हे मुद्दा लक्षात येणं गरजेचं आहे इथं उई घेतलंय कशामुळे मुळ लक्षात ठेवा आणि म्हणून लेट्स चे बरं वाक्य येत असताना लेट्स मध्ये च लेट वाक्याचा अर्थ असतो लेटस लेट नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस असते लेट नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस असते आणि म्हणून इथं ही सब्जेक्टिव्ह केस घ्यावी लागेल अज पण इथं शूड घेतलाय परंतु वाक्यामध्ये येत असताना हे वाक्य घेत असताना लेटच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी शाल असतो का असतो शालूई क्वेश्चन मार्क लक्षात आलं चला पुढं सेंटेन्स अफर्मेटिव्ह होतं पहिलं सब्जेक्ट हा दियर होता दियरला आपल्याला काय करावं लागेल दियरच वापरावं लागेल ओके पुढं मूळ वाक्याचा करता सब्जेक्ट डिअर असताना क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट देखील दियर हाच घेणे म्हणून बरोबर काय पाहिजे इज हा मुद्दा मी सांगितलेला आहे मूळ वाक्यात निगेटिव्ह निगेटिव्ह आहे क्वेश्चन टॅग काय होईल पॉझिटिव्ह होईल बरोबर हा मुद्दा लक्षात ठेवा पुढं बघा सब्जेक्ट इट आल्याबरोबर तिसऱ्या पर्यायामध्ये वर्ब काय पाहिजे वर्ब ईज आलेला आहे मूल वाक्याचा करता क्वेश्चन टॅग बरोबर सब्जेक्ट इट तोच घ्यायचा जो आहे तो इट असेल तर इटच आहे क्वेश्चन टॅग हा हेल्पिंग वर्बचाच होतो वाक्यात इज हेल्पिंग वर मेन वर म्हणून आलेलं आहे जेवढं काय समजवता येईल तेवढा आपण प्रयत्न करतोय बघा क्वेश्चन टॅग हेल्पिंग वर्बचाच होतो लक्षात आलं कुणाचा होतो हेल्पिंग वर्बचाच होतो इथं इज हेल्पिंग वर बालय म्हणून तोच घेतलाय लक्षात ठेवा मेन वरचा क्वेश्चन टॅग होत नाही लक्षात आलं पुढं सब्जेक्ट लेट्स असेल बरोबर तर इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे काय आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि बरोबर लेटचं काय होतं लेटस होतं आणि आता सांगितल्याप्रमाणे काय होतं क्वेश्चन टॅगमध्ये लेटचा क्वेश्चन टॅग शाल उई करायचा आहे लक्षात आलं इथून पुढं लेटच्या पुढं जे पी येईल त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा शाल वी कारण हे आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेट्सने झालेली आहे चला पुढं यू नीड नॉट बी इन सच अहरी नीड यू क्वेश्चन मार्क दिलाय कधी आहे वनसेवा दोन हजार अठराचा प्रश्न आहे वनसेवा दोन हजार अठराला काय बघा यू नीड नॉट वाक्य सब्जेक्ट आला नीड नॉट आलेला आहे नीड नॉट बी आलेला आहे कारण नीड एकटं वाक्यात येणार नाही मग नीड हेल्पिंग वर म्हणून आलेलं आणि बी मेन बरोबर वर म्हणून आलेला आहे इन सच अ हरी आता वाक्य लक्षात ठेवा नीड आले नॉट असल्यामुळे नीडला नीड घेतला यू घेतलंय काय हरकत नाही ओके चला म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे वाक्यात आपल्याला काय विचारलं इथं करेक्ट विचारलंय इकडं लक्ष द्यायचं काय करेक्ट विचारलंय मग मुद्दा लक्षात ठेवा पहिला मुद्दा आपल्या लक्षात आला पाहिजे बरोबर करेक्टमध्ये काय ए असणारा पर्याय आपल्याला घ्यावा लागेल म्हणजे ए नसणारा पर्याय आपला येणार नाही म्हणजे हे दोन ऑप्शन आपले कटलेले आहेत ओके चला समजा काही गरबड आहे ओके वेळ पुरत नाहीये अशा गोष्टी झाल्यात त्याच्यामुळे तुम्हाला बरोबर काही सेकंद राहिले तर तुम्ही एवढ्या दोन पर्यायपैकी उत्तर लह नाही म्हणजे अभ्यासाचा हा फायदा असतो लक्षात ठेवा अभ्यासाचाच फायदा असतो दुसऱ्या कशाचा फायदा नसतो परंतु या गोष्टी लक्षात ठेवा प्रॉपर वेनं जाणं गरजेचं आहे कंटेंट प्लस हो? क्वेश्चन पेपर या गोष्टीचा विचार आपण नेहमी करत असतो ओके चला पुढं वी यूज टू प्ले वाक्य बघा हियर आता डोंट वी आले ओके इथं लक्षात ठेवा यूज्ड असताना ओके इथं डोंट येणार नाही बरोबर डिडंट पाहिजे काय पाहिजे होतं डीड घ्यायला पाहिजे होतं डिडंट म्हणून हे वाक्य चुकीचं आहे म्हणजे बी असणारे आन्सर आपलं येणार नाही बरोबर हा मुद्दा लक्षात ठेवा ओके पुढं कॉल द डॉक्टर कॉल हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे याचा क्वेश्चन टॅग वी लिऊ पाहिजे काय पाहिजे वी लिऊ पाहिजे ओके चला पा� म्हणजे सी पण अँसर येणार नाही सी असणारे ऑप्शन तर आपण अगोदरच कटले उत्तर आपलं इथं सुटलंय मित्रांनो इथं बी असणारं उत्तर येणार नाही म्हणजे करेक्ट मध्ये बी कुठं आहे बघा इथे बरोबर आता इथं डी म्हणजे ए आणि बी बी करेक्ट येईल का मित्रांनो येणार नाही म्हणजे हा ऑप्शन कटला म्हणजे दोन याच्यावरती उत्तर सुटलंय उत्तर आपलं तीन नंबर आले मित्रांनो अँसर आपलं तीन नंबर आले लक्षात घेताय ना चला कारण इथं काय पाहिजे डोंट पाहिजे होतं म्हणून इथं सॉरी डिडंट पाहिजे होतं इथं डू आलंय ओके okay? चला आणि म्हणून हा बी तर येणार नाही बरोबरमध्ये म्हणून हा ऑप्शन कटला हे तर ऑलरेडी कटलेलेच आहेत ओके okay? चला आणि म्हणून अन्सर पुढं बघा याचा क्वेश्चन टॅग उईल होतो आणि लेटच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शाल उई होता आत्ता सांगितल्याप्रमाणे ए आणि डी आन्सर आपलं क्लिअर आलं ओके okay? चला म्हणजे बघा इथं ज्याचं ऍप्लिकेशन केलं मागच्या याच्यामध्ये तेच ऑप्शन ऍप्लिकेशन कुठं आलं पुढच्या वाक्यात आलं गरज नाही इथून पुढे सुद्धा प्रत्येक टॉपिक हा या पद्धतीनं जर आपण गेलो तर कधीच अडचण येणार नाही आपल्याला लक्षात ठेवा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि म्हणून हे आन्सर आलं थोडंसं विश्लेषण बघूया पहिल्या वाक वाक्यात सब्जेक्ट यू आहे सेंटेन्स निगेटिव्ह आहे वर्ब नीड टू बी आहे क्वेश्चन टॅग हेल्पिंग वर्बचाच होतो हे आपल्याला चांगलं माहिती हेल्पिंग वर्ब कोण होतं नीड सब्जेक्ट वी आहे बी नंबर सेंटेन्सचा वर्ब काय आलं युझ टू आलंय युझड टू नुसार वाक्याचा काळ हा सिंपल पास्ट टेन्स घ्यायला पाहिजे आणि डोंट ऐवजी काय पाहिजे होतं डिडन पाहिजे होतं हा मुद्दा आपल्याला क्लिअर झाला ओके okay, स्क्रीनकडे व्यवस्थित लक्ष द्या येते लक्षात मित्रांनो चला लक्षात येत असेल तर लगेच क्लिअर करा किंवा मला सांगत चला पुढं सेंटेन्स काय आहे सी नंबरचा इम्पॉरेटिव्ह इम्पॉरेटिव्ह म्हणजे काय तर आज्ञार्थी वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य आहे आज्ञार्थी वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग बरोबर काय होतो तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग सांगितल्याप्रमाणे उई होतो आज्ञार्थी वाक्याचा रचना कशी असते पहिल्यांदा मेन वर्ब असतं मग ऑब्जेक्ट कॉम्प्लेक्सिव्हिटी पूर्ण विराम असतो मेन वर्बनं सुरुवात असते इम्परेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग नेहमी काय करायचा उई लिव्ह करायचा कोण सोडून लेट्स सोडून आणि पुढच्या वाक्यात इम्परेटिव्ह सेंटेन्सच आहे लेट्स चा वाक्य आहे त्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला काय करायचा आहे शाल वी करायचा आहे म्हणजे मागच्या प्रश्नामुळे आता इथून पुढे तुम्ही लक्ष द्या दे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा का माहितीये की आता तुम्हाला काही गोष्टी कळालेल्या आहेत टॉपिकच्या माध्यमातून शंभर टक्के नॉलेज तुम्हाला या गोष्टीचं येतं आणि असं नॉलेज येतं की जे दृढ होणार आहे बरोबर स्मरणामध्ये आपल्या राहणार आहे पाठांतराची गरज पडणार नाही या प्रश्नांच्या मुळे आपल्याला ओके पहा मित्रांनो फिलिंग द ब्लँक बरोबर इन द रेस्पॉन्सेस टू द गिव्हन क्वेश्चन्स राज्यसेवा दोन हजार अठराचा प्रश्न आहे ओके बघा काय रेस्पॉन्स विचारलंय यू हॅवंट मीट माय ब्रदर वाक्य नकारार्थी आहे क्वेश्चन टॅग होकारार्थी केलाय का केलाय ओके हो आता रेस्पॉन्स म्हणजे काय तर क्वेश्चन टॅगची जी काय रिक्वायरमेंट आहे किंवा कशासाठी क्वेश्चन टॅग आहे तर फॉर आस्किंग कन्फर्मेशन म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित उत्तर आपल्याला यस किंवा नो घ्यायचंय एक्सपेक्टिंग अन्सर काय घ्यायचंय मग आता समोरच्या व्यक्तीनं जर बरोबर नकारार्थी आन्सर दिला आय हॅवंट You aren't, you haven't met my brother. Okay. यू आरंट यू हॅवंट मेट माय ब्रदर तू माझ्या ब्रदरला भेटू शकला नाहीस बरोबर भेटला नाहीस ओके मग बरोबर इथं काय म्हणलंय हॅव यू भेटलास का इथं म्हणलंय असं म्हणता येईल का होय मी नाही असं म्हणता येणार नाही इथं काय म्हणाल नो no, आय हॅवंट भेटलास का बरोबर नाही आणि म्हणून इथं नो येणार आहे लक्षात आलं इथं नाही म्हणलं नाही होय म्हणता येईल का नाही म्हणता येणार ना। नो म्हणजे पहिल्यांदा नो असणार म्हणजे येस असणार आहे कट कडून टाका लगेच येस असणारे ऑप्शन कट करून टाका इथं बघा यू कॅन स्विम येईल तू चांगल्या पद्धतीनं पोहू शकतोस ॲबिलिटी आहे तुझ्यामध्ये यू कॅन स्विम आता इथं कान टिऊ नाही पोहू शकत का मग इथं काय आय कान समोरचं काय म्हणतोय मी नाही असं म्हणणार आहे का होय मी नाही पोहू शकत असं होणार नाही मग इथं काय आय काढ इथं नकार आहे ना मग इथं नकारच घ्यावं लागेल मित्रांनो ओके असं म्हणताना यस मी पोहू शकतो असं पाहिजे होतं इथं असं म्हणाल बरोबर यस मी पाहू शकत नाही असं नाही म्हणता येणार आणि म्हणून इथं न आय कार्ड इथं सुद्धा न पाहिजे म्हणजे डबल आहे बरोबर नो न कुठं आहे बघा हा ऑप्शन कटला उत्तर सापडलं खाली यायची गरज नाही खाली यायची गरज नाही आता आपण येऊया मात्र है ना दियर इज नथिंग मोर टू बी डन बरोबर इज दि क्वेश्चन टॅग तर दियर चा होतो हा मुद्दा आपल्याला अप्लिकेशन आपलं व्हायला लागले आता आता दिअर इज नथिंग मोर टू बी बरोबर डन इज दिअर इथं क्वेश्चन मार्क दिलाय आणि म्हणून इथं दिअर इज इकडं नकार नाही याचा अर्थ इकडे होकार पाहिजे आहे का होकार आहे होकार याला ओके इथं एक्सपेक्टिंग अन्सर नकार आहे म्हणून इकडे नोट्स घेतलाय मित्रांनो लक्षात ठेवा आणि म्हणूनकरिता सांगण्याचा उद्देश आपल्याला बरं या गोष्टी कळल्या पाहिजेत हा आय एम पी मुद्दा आहे एक्सपेक्टिंग अँसर काय येतं क्वेश्चन टॅगची डेफिनेशन बघताना मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सपेक्टिंग अन्सर येस किंवा नो करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन टॅग हा शॉर्ट इंट्रॉगेटिव्ह क्लॉज हा तयार करावा लागतो क्वेश्चन टॅग इज शॉर्ट इंट्रॉगुटिव्ह क्लॉज फॉर आस्किंग कन्फर्मेशन हा मुद्दा लक्षात ठेवा कन्फर्मेशन मिळवायचं आहे होय किंवा नाही असं पुढं एक्सपेक्टिंग अन्सर येस किंवा नो मूळ वाक्य निगेटिव्ह आहे क्वेश्चन टॅग होकारार्थी परंतु बरोबर समोरच्या व्यक्तीकडे कडून आलेले आन्सर नकारार्थी उत्तर म्हणून नो येईल नो आय कांट पुढचा ऑप्शन एक्सपेक्टिंग आन्सर होकारार्थी असल्याने यस येईल ओके चला या पद्धतीनं विश्लेषण बरोबर आपल्याला करता येईल मित्रांनो चौ पुढं चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग करेक्ट क्वेश्चन टॅग विचारला कधी आहे डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार सतराला प्रश्न विचारला डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार सतराला प्रश्न विचारला काय बघा यू मस्ट गो इथं बघा मस्ट गो म्हणजे वाक्य होकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे मस्ट गो वर बे हा सब्जेक्ट आहे नाही ना हा सब्जेक्ट इथं मस्ट गो आहे इथं नऊ आले ओके आणि म्हणून लक्षात ठेवा मस्ट टर्न वी बरोबर आता इथं मस्ट ला नॉट लावलं की अपॉस्ट ऑफ येस निगेटिव्ह फॉर्म आपल्याला माहिती आहे इच इजंटू दरचा आर आरंट होतं एमचा एम बरोबर आरंट होतं पण एम नॉट असेल तर फक्त एम होतं आता हा मुद्दा लक्षात ठेवा क्वेश्चन टॅग निघाला निगेटिव्ह केला का केला उ घेतलाय म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे करेक्टमध्ये ए असलंच पाहिजे लक्षात ठेवा काय असलं पाहिजे ए म्हणजे नुसतं सी ओनली बी सी ओनली ऑप्शन नाही येणार आपले हे ओके एक किंवा चार ऑप्शन येईल यू आरंट लिव्हिंग आर लिव्हिंग यू वाक्याचा सब्जेक्ट आहे आरंट लिव्हिंग लिव्ह म्हणजे टू बरोबर निघून जाणे आरंट लिव्हिंग तू जाऊ शकत नाही लिव्ह म्हणजे बरोबर जाणे आणि म्हणून लक्षात ठेवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे पण वाक्य नकारार्थी आहे क्वेश्चन टॅग हो पाहिजे असायला पाहिजे होता हे वाक्य आहे ना बघा इथं आरण केलंय चुकलं इथं ओके वाक्य रॉंग आहे आणि म्हणून करिता इथं एक मुद्दा लक्षात ठेवा बी असणार ऑप्शन पण आपल्याला काय करता येईल कट करावं लागेल म्हणजे हे पण कटलं अँसर आपलं बरोबर आपल्याला मिळालेलं आहे ए अँड सी शंभर टक्के आन्सर दुसरा आन्सर असू शकणार नाही याचा अर्थ सी सेंटेन्स करेक्ट आहे पेपरमध्ये जरा सोपा आहे खूप क्वेश्चन टॅग सोपा विचारलाय म्हणून खालच्या ऑप्शनकडे जाण्याची आवश्यकता नाही ते घरी येऊन सोडवलं पाहिजे आपण पुढं बघा यू कॅन ड्राईव्ह सब्जेक्ट आहे कॅन ड्राईव्ह कॅन्ट यू वालं वाक्य बरोबर आहे ओके चल अशा पद्धतीने ही कन्सेप्ट आपल्याला कळायला लागली आता याच्यातून शिकण्यासारखं काय आहे का आपल्याला बघूया सब्जेक्ट वर मस्ट गो आहे मस्ट आलं तर मस्तचाच क्वेश्चन टॅग करा मूळ वाक्य होकारार्थी म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी करावं लागेल मूळ वाक्य नकारार्थी असल्याने क्वेश्चन टॅग होकार आरती पाहिजे तिसरं वाक्य तर बरोबर आहे मित्रांनो काय आहे थोडंसं बरोबर बघा आपण ऑनलाईन ज्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी मी या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला काही टॉपिक घेण्याचा प्रयत्न आहे परंतु सगळंच आपण या ठिकाणी लिमिटेशन असतात आणि म्हणून मेन बॅच मध्ये सावकाश व्यवस्थित प्रत्येक टॉपिक आणि टॉपिकला आपण क्वेश्चनशी जोडलेला आहे नुसता क्वेश्चन पेपरच नाही तर कंटेंट कळणं बी गरजेचं आहे कंटेंट व्यवस्थित कळला तर आपण टॉपिक एलिमिनेट करू शकतो ऑप्शन कट करू शकतो आणि त्याच्याकरिता आपल्याकडं राज्यसेवा असेल कंबाईन असेल कंबाईन ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल डिपार्टमेंटल पी एस आय असू द्यात वनसेवा असू द्यात कृषी सेवा म्हणजे जे आता तांत्रिक म्हणून तिन्ही एक्झाम एकत्र होतील बरोबर त्याची प्री एक्झाम असू द्या किंवा इतर सरळ सेवा एक्झाम असू द्या इंग्लिश हे वेगळं नाही बरोबर फक्त पद्धती काही प्रश्न विचारण्याचे चेंज असतात आणि या सगळ्यांच्या बरोबर आपल्याकडे बॅच अवेलेबल आहेत इफ यू वॉन्ट टू जॉईन यू कॅन जॉईन तुम्हाला जर वाटत असेल की बाब आपल्याला व्यवस्थित सब्जेक्ट होऊ शकतो तर तुम्ही काय करू शकता आपल्या स्पर्धाक्राम ॲप आप बॅच ऍपमध्ये तुम्हाला बॅच सगळ्या अवेलेबल आहेत बघा ॲड अ क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग करा म्हटलं डिपार्टमेंटल ओ दोन हजार पंधराचा प्रश्न आहे काय प्रश्न आहे बघा यू हॅव टी फॉर ब्रेक बरो यू हॅव टी फॉर ब्रेकफास्ट सब्जेक्ट बघा हॅव बरोबर टी फॉर ब्रेकफास्ट टी आणि इथं फॉर आले ब्रेकफास्ट चला आता लक्षात ठेवा इथं बरोबर हॅव हे वर आलेले हॅवच्या पुढे तिसरं रूप आलेलंच नाही याचा अर्थ पेहावचा फॉर्म मेन वर म्हणून आलेला आहे पहाव फॉर्म काय आलेला आहे मेन वर म्हणून आलेला आहे असं जर झालं तर मित्रांनो लक्षात ठेवा हॅव जर मेन वर म्हणून आलं तर हॅव आलं वाक्यामध्ये हॅव ए विवन हॅव साठी डू घ्या वाक्यामध्ये हॅड आलं तर हॅड साठी आपण डीड घेऊ शकतो आणि वाक्यामध्ये हॅज झालं तर साठी डच घ्या इथून पुढे लक्षात ठेवा कधीच विसरायचं नाही हॅव साठी डू घ्या साठी डीड घ्या आणि साठी डज घ्या ओके हा मुद्दा लक्षात ठेवा आणि म्हणून बरोबर मुद्दा लक्षात आला पाहिजे इथं हॅव यू म्हणजे हॅव तर येणार नाही बरोबर डू घ्या डू डज घ्यावं लागेल इथं हॅव वन दिलंय आता वाक्य होकारार्थी आहे का आहे काय येणार नाही म्हणजे हे येणार नाही वाक्य सुटलं ओके एक दोन गोष्टीमध्ये वाक्य हो कराअ एवढं कळलं क्वेश्चन टॅग नाकारार्थी समजा तुम्हाला कळलंच नाही आता इथून पुढं तसं होणार नाही परंतु आपल्याला जर इथं कळलं समजलं नाही की मी बाबा आपल्याला इथं काय घ्यायचंय ह्या घ्यायचं घ्यायचंय म्हणजे ह्यावंच घ्यायचं का तर ह्या हेल्पिंग वर्ब आहे आहे आणि म्हणून आपण बरोबर हाव घेऊ शकतो इथून पुढं ते जे बरोबर आपल्याला गरज पडणार नाही परंतु समजा दुर्दैवाने आपल्याला माहीतच नसेल तर आपण काय करू शकतो वाक्यामध्ये वाक्य एवढं हो कळलं तर नकारार्थी पर्याय घ्यायचा नाही म्हणून हे दोन पर्याय तरी कट करा ना दोन पर्याय तरी काय करता आले पाहिजे कट करता आले पाहिजे ओके चला अँसर काय आलं डू हा मुद्दा लक्षात ठेवा हे जर काय म्हणाले आले ही म्हणजे मेन वर म्हणून आले तर काय करायचं अशा पद्धतीनं ची रचना आपल्याला करावायची आहे सेंटेन्स अफर्मेटिव आहे वर्ब हॅव आले सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे एकच वर्ब आले एक वाक्यात सिम्पल टेन्स असतो वाक्या टू हॅव बरोबर हॅव हॅज हॅड मेन वर्ब म्हणून जर आली तर काय करायचं सांगितलं आता हॅव साठी डू घ्यायचं हॅजसाठी डज घ्यायचं हॅड साठी डीट घ्यायचं सी हार्डली एवर स्माइल्स सी हार्डली एवर स्माइल्स याच्यामध्ये सब्जेक्ट झाला हार्डली एवर बरोबर आणि इकडे स्माइल वर बा डायरेक्ट बाकी हॅड वर्ब वापरलेले आहेत ओके आता पा हार्डली आले वाक्यामध्ये याचा अर्थ शंभर टक्के वाक्य निगेटिव्ह आहे क्वेश्चन डॅग होकारार्थी पाहिजे होकारार्थी वाक्य बघा नका क्वेश्चन डॅग होकारार्थी पाहिजे नकारार्थी ऑप्शन कट करून टाका बस दोन ऑप्शन कटले इथंच दोन ऑप्शन कट बघायचं सुद्धा आणि डोकवून वाक्यामध्ये बघा पुढं कशा पद्धतीनं सुटेल इथं स्माइल्स वर मला यस लागलंय सफिक्स आलं की यस ला मित्रांनो जोडीदार आपण देऊन टाकलेला आहे डज यस हा सपिक सिम्पल प्रेझेंटेन्स असतो यस हा सपिक लागलेला शब्द हा सिंपल प्रेझेंट असतो थर्ड पर्सनसाठी येतो आणि दुसरा मुद्दा त्या बरोबर ते नेहमी वाक्यामध्ये येताना हेल्पिंगवर डजच घेऊन येतं डज घेतो आपण हेल्पिंग वर त्याच्यामधून लक्षात आलं चला सिंग्युलर वर्ब आहे ते नेहमी यस लागलेलं सपिक्स ओके ह्या गोष्टी झेलत चला बरं याचा शंभर कुठ प्रत्येक ठिकाणी फायदा होणार आहे ओके आणि मग लक्षात ठेवा इथं डज घ्यावा लागेल डज असणारा पर्याय बघावा लागेल आपल्याला डज असणारा पर्याय एकच आहे इथं ईज वाक्यात ईज कुठंच नाही हेल्पिंग वाक्यात ईज नसताना ईज घ्यावं असं इंग्लिशमध्ये कुठंही नियम नाही बरं वाक्यात हेल्पिंगवर नसताना ईज घ्यावे वाज घ्यावे असं कुठंही नाही हॅ व्याज घ्यावे असं सुद्धा नाही डू डज घ्यावे असाच नियम आहे डू डज डीट मुद्दा लक्षात ठेवा आणि म्हणून करिता इथं आपल्याला ईज असणार ऑप्शन येणार नाही ऑप्शन कटलं बरोबर तीन ऑप्शन कटले आपले अँसर नंबर आपल्याला आलेले सेकंड ओके किती संधी आहे बघा पहिल्या पॉईंटवरती हा टॉपिक सुटलाच पाहिजे सुटायलाच पाहिजे का नाही ओके त्या पद्धतीने आपण करत आलोय ओके okay? चला पॉईंट कळला असेल विश्लेषणामध्ये आपला आणखी बरोबर बघायचं आहे सेंटेन्स निगेटिव्ह आहे कशामुळे हार्ली आल्यामुळे त्याचं रिझन दिलंय वर्ब स्माईल आहे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे सिंग्युलर वर्ब असेल तर व्ही फाईव्ह साठी आपण डज हेल्पिंग वर्ब घेतो प्लुरल साठी डू घेतो आणि व्ही टू साठी डीड घेतो आय एम पी आय मित्रांनो राईट डाऊन करा ओके मी सांगतो मग कळकळीची विनंती आहे बरोबर एवढं करा व्यवस्थित करा लक्षात आलं व्यवस्थित केलं की सगळं होतं टॉपिक तर व्यवस्थित होऊ द्यात सब्जेक्ट व्यवस्थित बनला की बरोबर आपल्याला फायदा होत असतो ओके चला आधी आपल्याला कंटेंटकडे लक्ष देणं गरजे टेहाव प्लस वित्री असताना आहे तेच पेहाव स्वरूप घ्यायचं टॉपिक पूर्ण केलेत मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या लक्षात आलं पाहिजे प्याव रूप प्लस वित्री आलं तर पहाव रूप आहे असं घ्यायचं आणि टेहावचं मेन वर म्हणून आल्यावर सांगितलंय काय डू डस डीड पैकी घ्यायचं आता बघ क्वेश्चन टॅगचं कर्त्यानुसार योग्य तो क्वेश्चन टॅगच्या कर्त्यानुसार घ्यायचंय सी असल तर ते सिंग्युलर येईल दे असेल तर टू बी प्लस आय जर वाक्यामध्ये आलं तर टू टूबी बरोबर क्वेश्चन टॅगच्या कर्त्यानुसार योग्य ते आहे म्हणजे इज प्लेईंग आलं समजा काय आलं इज प्लेईंग इज प्लेईंग आलं आणि क्वेश्चन टॅगचा कर्ता इकडे दे व्हायला लागला कारण इकडे समजा एव्हरी वन आलं काय आलं एव्हरी वन तर इकडे तुम्हाला देच्या इकडे काय घ्यावं लागेल आर घ्यावं लागेल ह्याच्या कर्त्यानुसार आहे ओके हा मुद्दा लक्षात ठेवा सिंग्युलर असेल तर इजच होईल त्याचा काही मुद्दा नाही ओके हा मुद्दा लक्षात ठेवा आता पहा पुढचा प्रश्न आहे चूज द ऑप्शन कंटेनिंग करेक्ट सेंटेन्स कंटेनिंग करेक्ट सेंटेन्स मला योग्य डिपार्टमेंटल एस ओ दोन हजार सतराचा प्रश्न आहे काय प्रश्न आहे बघूया फ्यू पीपल न्यू द अँसर ओके आता वाक्यात सब्जेक्ट बघा फ्यू पीपल आलाय फ्यू हे डेटर्मिनर आहे डी नऊन फ्रेज वाक्याचा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे परंतु एक मुद्दा आपल्या लक्षात आला पाहिजे कुठंतरी आपण शिकलेला असतो फिव याला निगेटिव्ह सेन्स आहे निगेटिव्ह वर्ड आहे पाठीमागच्या पॉईंटमध्ये आपण बघितलं आता वाक्य हे नकारार्थी आहे हेच सत्य झालं आपल्याला माहीत झालं शंभर टक्के वाक्य निगेटिव्ह आहे याचा अर्थ क्वेश्चन द्या गोकारार्थी पाहिजे आहे का आहे बघा दिलेले आहे तो ओके न्यू आता न्यू आल्या कारणामुळे न्यू हे विटू आहे आपल्याला चांगलं माहिती आहे म्हणून डीट घेतलं आता इथं बरोबर इथं काय घेतलंय बरोबर दे घेतलंय लक्षात आलं चला आणि म्हणून क्वेश्चन टॅक बरोबर होकारार्थी केलाय काय अडचण नाही आता पुढचा मुद्दा बघू अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन हॅज बीन मेड पॅशिवर रचना अ लिटल प्रोग्रेस वाक्याचा सब्जेक्ट आहे बरोबर आता वाक्यामध्ये हेल्पिंग वर कोण आहे हॅज आहे ओके हॅजला हॅज घेतलंय इट कुणासाठी घेतलंय अ लिटल प्रोग्रेससाठी घेतलंय कारण सब्जेक्ट म्हणून अ लिटल प्रोग्रेस घेता येणार नाही प्रोनाऊन घ्यायचं थिंगसाठी इट पण एक गंमत लक्षात या अ लिटलचं वाक्य काय नकारार्थी नसतं होकारार्थी असतं म्हणून क्वेश्चन त्या वाक्य असं पाहिजे होत हॅझंट है, हॅझंट इट असलं असतं तर वाक्य बरोबर आलं असतं म्हणजे दुसरं वाक्य हे चुकीचं आहे ओके okay? चला म्हणजे दुसरं करेक्ट करेक्ट विचारलंय दुसरं बी करेक्ट असणार ऑप्शन कधीच लिहायचा नाही करेक्ट विचारलंय बी करेक्ट असणार हे दोन ऑप्शन आपले आप कटलेलेच आहेत ओके okay? चला पहिला ऑप्शन तर आपल्याला बरोबरच आहे आपल्याला माहिती आहे तिसरं अजून बघितलं नाही आपण वी कुड स्केअसली हियर व्हॉट ही सेड आणि कुड वी आता काय बघा हिथं स्किअर्सली आलंय वाक्य नकारार्थी आहे आणि बरोबर इथं मेन दोन क्लॉज आहेत लक्षात ठेवा वी कुड स्किअर्सली हियर आणि वॉट ही सेड याच्यामध्ये वॉट ही सेड आणि हे दोन हा सब क्लॉज आणि मेन क्लॉज आलेले आहेत पण मेन क्लॉजचा वाक्याचा काय करायचा क्वेश्चन टॅग करायचा तर इथं कुड आलंय कुड हियर हे मेन वर बाय कोण आहे कुड हियर कुडियर म्हणून हेल्पिंग वर्ब कोण आहे कुड आहे म्हणून कुडनुसार घ्यावं लागेल वाक्यात निगेटिव्ह सेन्सिंग वर्ड आलेला आहे म्हणून वाक्य होकारार्थी होईल वाक्य होकारार्थी झाले कुड होईल काय हरकत नाही वाक्य बरोबर आहे सी ए आणि सी आपला अँसर आलेला आहे ओके चला म्हणून करिता कशा पद्धतीने कडे पाहता येईल याचा विचार आपल्याला करावा लागतो लक्षात ठेवा आणि मग त्या पद्धतीने आपण आलो एवढेच नियम असे आहेत की जे वारंवार याच्यावरतीच प्रश्न येतो ओके चला टॉपिक क्लिअर व्हायला मदत होते प्रश्नांच्या माध्यमातून बघा सेंटेन्स निगेटिव्ह कशामुळे फ्यू मिळ झालं पहिलं कडे आलो आपण ए नंबर न्यू मुळे सिंपल पास्ट आला डीड घेतलं बस एवढं विश्लेषण आहे त्याचं दुसऱ्या वाक्यात बी नंबरचा सब्जेक्ट हा लिटल आहे सेंटेन्स अफॉर्मेटिव्ह आहे क्वेश्चन टॅग बरोबर हॅझन इट पाहिजे म्हणून वाक्य चुकलंय आणि सेंटेन्स पुढचं निगेटिव्ह आहे मुळे आणि वर्क पुड हिअर वापरलंय म्हणून वाक्य कसं आहे तिथं करेक्ट दिलेलं आहे ओके हा मुद्दा आपल्याला लक्षात आला पाहिजे कुठं आहे बरोबर सब्जेक्ट बघायचं एलपीवर बघायचं मेनवर आणि म्हणून क्वेश्चन टॅग म्हणजे काय क्वेश्चन टॅग कशासाठी केला जातो क्वेश्चन टॅगवरती आयोग प्रश्न रिपिटेशन कशा पद्धतीनं करतं लक्षात ठेवा आणि काय करतं या सगळ्या गोष्टीचा अंदाज तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि थोडक्यात आपण जे जे क्वेश्चन टॅगला गरजेचं आहे ते प्रश्नाच्या माध्यमातून पूर्ण करायचा काटोकाट प्रयत्न केलेला आहे काही गोष्टी इकडंच इकडे झाल्या असतील बरोबर तरी आपण त्या गोष्टी बरोबर क्लिअर करत जाऊ हा मुद्दा लक्षात ठेवा परंतु मी एवढं सांगतो की टॉपिकचा सा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल बरोबर टॉपिक व्यवस्थित बघा रिपीटेशन करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि मित्रांनो शेअर नक्की करा ओके कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओबद्दल ज्या काही तुमचं मत आहे ते शंभर टक्के व्यक्त करू शकता काही अडचण नाही या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अशाच नवीन टॉपिकसह प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिक आपण मित्रांनो शंभर टक्के शिकण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत आपण थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चर पुढे तोपर्यंत पाहत राहा तुमचं आमचं आवडतं ग्राम स्पर्धाग्राम धन्यवाद मित्रांनो